नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन या पाठामध्ये आज आपण इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी चर्चा त्या संदर्भात आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या अगोदर माझा एक साधा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे किंवा महाराणा प्रताप असतील किंवा महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या भूमीवर अनेक पराक्रमी असे राजे घडून गेलेले असतील की यांच्या संदर्भात आपल्याला माहिती कुठून मिळते. तुम्हाला छत्रपती शिवराय आवडतात, छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकायला आवडतं, छत्रपती शिवरायांचा फोटो मोबाईलवरती ठेवायला आवडतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड तर आजच्या कालखंडापेक्षा 350-400 वर्षापूर्वीचा होता. मग विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडाची माहिती आपल्याला मिळाली कशी? आज 21व्या शतकामध्ये असताना आपल्याला या सर्व महापुरुषांच्या बाबतीत, त्यांच्या चरित्राच्या बाबतीत एवढी सगळी माहिती मिळते तरी कुठून? तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर इतिहास लेखनात आहे. म्हणजेच काय? इतिहास म्हणजे काय? आपण साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं, जर जी घटना घडून गेली त्या घटनेच्या संदर्भात आपण म्हणतो की तो इतिहास झाला. पण ती घटना घडून गेल्यानंतर काही वर्षाच्या कालावधीनंतर त्या घटनेच्या संदर्भामध्ये इतंभूत अशी माहिती आपल्याला कुठल्या स्वरूपातनं उपलब्ध होते? त्यातला एक महत्त्वाचं स्वरूप आहे इतिहास लेखन. आणि ते इतिहास लेखन आजच्या कालखंडामध्ये केलं जातं. आणि आजच्या कालखंडामध्ये केलं जाणारं ते इतिहास लेखन आहे ते इतिहास लेखन मागील कालखंडामध्ये त्या इतिहासात उपलब्ध असलेल्या जे पुरावे असतील त्या पुराव्यांचं चिकित्सापूर्ण संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा जी मांडणी केली जाते त्या मांडणीलाच आपण, त्या मांडणी करण्याच्या पद्धतीलाच आपण इतिहास लेखन असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरती झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडावरती झाला. या दोन घटनाक्रमामध्ये छत्रपती शिवरायांच्या चरित्रात घडलेल्या प्रत्येक घटनेचं पुराव्यांच्या आधारे विश्लेषण करून त्या घटनाक्रमानुसार ती मांडणी केली जाते, त्याला छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं इतिहास लेखन असं म्हणतात. आणि या प्रकारे चिकित्सापूर्वक मांडणी करून जे लोक या पद्धतीचा इतिहास लेखन करतात त्यांना आपण इतिहासकार असे म्हणतो. इतिहास लेखन आणि इतिहासकार या दोन संकल्पना मित्रांनो आपल्या लक्षात आता आल्या असतील. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना ज्या घटना भूतकाळामध्ये घडून गेल्या त्या सर्व घटनांची नोंद आणि त्या नोंदीचं ज्ञान करून घेणे, प्रत्येक घटनाची नोंद आणि त्या प्रत्येक घटनाच्या नोंदीचं ज्ञान करून घेणे हे इतिहासकाराला शक्य नसतं. म्हणून एवढ्या सर्व घडलेल्या घटनांतून नेमक्या कुठल्या घटनेचं इतिहासकार मांडणी करतो, कुठल्या घटकाची निवड करतो आणि वाचकांपर्यंत त्या घटनेच्या संदर्भात त्याला काय पोहोचवायचं आहे हे त्याने निवड केलेल्या घटनेवर अवलंबून असते. निवडलेली घटना आणि त्याची मांडणी करताना जी पद्धत अवलंबलेली आहे, जो वैचारिक दृष्टिकोन इतिहासकाराने अवलंबला आहे, त्याच वैचारिक दृष्टिकोनाला, त्या मांडणीला त्या इतिहासकाराची शैली असं म्हटलं जातं. आपण समजतो एखाद्या इतिहासकाराची ह्या पद्धतीची शैली होती, भारतीय इतिहासकारांनी ह्या शैलीमध्ये लेखन केलं. समजा भारतीय इतिहासकारांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये लिहिला इतिहास हा पद्य स्वरूपाचा होता, तो गद्य स्वरूपाचा नव्हता. म्हणजेच भारतीय इतिहासकारांनी जेव्हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात लेखन करायला सुरुवात केली, ते लेखन एखाद्या संस्कृत भाषेतील एखाद्या ओवींच्या स्वरूपात होतं. म्हणजे त्या इतिहास लेखनात इतिहासकाराची ती लेखन शैली झाली. अशाच पद्धतीने भारतामध्ये जशा पद्धतीने हा इतिहास लेखनाच्या शैली निर्माण झाल्या, तशाच जगभरातील इतिहासकारांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या शैली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक कालखंडामध्ये आपण जशी हे इतिहासाची शैली पाहत आहोत, प्राचीन कालखंडामध्ये संस्कृतीमध्ये, प्राचीन संस्कृतीमध्ये अशा पद्धतीच्या इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव होती, जाणीव किंवा जिज्ञासा होती असं म्हणता येणार नाही. भूतकाळाच्या घडलेल्या घटनांबद्दल त्यांना जिज्ञासा कुठल्याही प्रकारची नव्हती. मग जिज्ञासा नसताना त्यांना या गोष्टी कुठून मिळत होत्या?
तर वडिलांकडनं, पुढच्या पिढीकडनं, पूर्वजांच्या जीवनाच्या बाबतीत, आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाच्या बाबतीत पुढच्या पिढीला ती गोष्ट सांगायची होती. मग ते सांगताना वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केला गेला. तेव्हा इतिहास लेखनाची परंपरा जरी अवगत नव्हती, परंतु आपल्या पूर्वजांचा पराक्रम, आपल्या पूर्वजांची जीवनाच्या बाबतीत असलेली माहिती आपल्या कालच्या पिढीला ती माहीत करावी म्हणून भिंतीचित्र नावाचा एक इतिहासाचा एक भाग आहे. भिंतीचित्राच्या माध्यमातून ते समजत कहाण्या सांगितल्या जात. आजही गोष्टी स्वरूपात, दंतकथेच्या स्वरूपात आपल्याला इतिहास समजतो. किंवा त्या पराक्रमाच्या घटनेवर लिहिलेलं एखादं गीत असेल, पोवाडा असेल, अशा परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आणि आधुनिक जो इतिहास लिहिला गेला तो आधुनिक इतिहास लिहिताना ह्याच परंपरांचा वापर त्या ठिकाणी केला गेला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनाची परंपराला सुरुवात झाली. धन्यवाद.